नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॉब्लेम हे ट्वेंटी टू क्लास फिथ मॅथ बघणार आहोत क्वेश्चन नंबर वन ऍड फर्स्ट एक्झाम्पल वन अपॉन एट प्लस थ्री अपॉन फोर आता या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायची ह्या दोन्ही फ्रॅक्शनची परंतु या ठिकाणी त्यांचे डिनॉमिनेटर सेम नाहीये सेम जर राहिले असते तर आपण न्युमरेटरची ऍडिशन करून घेतली असती परंतु या ठिकाणी त्यांचे डिनॉमिनेटर सारखे नाहीये म्हणून बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करावे लागणार आहे म्हणून आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत जेणेकरून त्यांचा डिनॉमिनेटर हा सेम बनणार आहे बघा आता या ठिकाणी एट नंबर आहे या ठिकाणी फोर नंबर आहे फोरला जर मी टू ने मल्टीप्लाय केलं तर फोर टू जा एट बनणार आहे म्हणून बघा या प्रकारे आपण लिहू शकतो वन अपॉन एट जसा आहे तसाचा तसा, तसा प्लस थ्री अपऑन फोर लिहून घेतला आता हा जो फोर नंबर होता या फोरला मला एट बनवायचं जर असेल तर मला फोर नंबरला टू ने मल्टिप्लाय करावं लागेल मला एटच का बनवायचं आहे कारण या ठिकाणी एट डिनॉमिनेटर आहे आणि या ठिकाणी जर सुद्धा आपल्याला एट डिनॉमिनेटर हवा असेल तर फोरला टू ने मल्टिप्लाय करून एट डिनॉमिनेटर बनेल आता या ठिकाणी फोर नंबरला मी टूने मल्टिप्लाय केलं म्हणून थ्री नंबरला सुद्धा टू नेच मल्टिप्लाय करायचं आहे ही टू ने मल्टिप्लाय करायची स्टेप विसरायची नाही ज्या नंबरने आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने डिनॉमिनेटरला त्याच नंबरने न्युमोरेटरला सुद्धा आपण मल्टीप्लाय करायचे आहे ज्या नंबरने आपण डिनॉमिनेटरला मल्टीप्लाय करतो आहे अगदी त्याच नंबरने न्यूमोरेटरला मल्टिप्लाय करायला विसरायचे नाही आता बघा पुढची स्टेप काय बनणार वन अपॉन एट प्लस थ्री टू जा सिक्स अपॉन फोर टू जा एट बघा आता या ठिकाणी आपल्याला डिनॉमिटर काय मिळाला या ठिकाणी एट तर होताच या ठिकाणी बनला एट जर आता दोन्ही संख्यांचे डिनॉमिटर सेम झाले तर आपण न्यूमरेटरची काय करणार एडिशन करून घेणार म्हणजे वन प्लस सिक्स अपॉन एट इक्वल टू वन प्लस सिक्स केले तर मिळाले सेवन अपॉन एट बघा या प्रकारे आपण हे एक्झाम्पल सोडवून घेतलेलं आहे आता सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत या ठिकाणी बघा टू ट्वेंटी वन प्लस थ्री अपॉन सेवन बघा आता या ठिकाणी डिनॉमिनेटर ट्वेंटी वन आहे या ठिकाणी सेवन आहे पुन्हा यांचे डिनॉमिनेटर सारखे नाहीये मग सारखे बनवण्यासाठी आपल्याला काहीतरी लॉजिक तर लावावं लागणार आहे म्हणून आपण बघा काय करणार या ठिकाणी ट्वेंटी वन नंबर होता या सेवन नंबरला जर मी सेवन थ्री जा केलं सेवन थ्रीचा ट्वेंटी वन होता म्हणजे जर मी थ्रीने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी सुद्धा ट्वेंटी वन डिनॉमिनेटर बनू शकतो बघा मग काय करणार टू अपॉन ट्वेंटी वन प्लस थ्री अपॉन सेवन आता सेव्हनला मी थ्रीनेच मल्टीप्लाय का केलं कारण सेवन थ्री जा ट्वेंटी वन या ठिकाणी ट्वेंटी वन डिनॉमिनेटर होता मला इथे सुद्धा ट्वेंटी वन डिनॉमिनेटर बनवायचा होता म्हणून मी सेव्हनला थ्रीने मल्टिप्लाय केलं आता मी मागच्या उदाहरणात तुम्हाला सांगितलं होतं जर डिनॉमिनेटरला ज्या नंबरने आपण मल्टीप्लाय केलं अगदी त्याच नंबरने न्यूमरेटरला सुद्धा मल्टीप्लाय करायचं आहे मग या ठिकाणी थ्रीने मल्टिप्लाय केलं म्हणून वरच्या नंबरला सुद्धा थ्रीनेच मल्टिप्लाय केलं इक्वल टू टू अपॉन ट्वेंटी वन प्लस थ्री थ्री जा नाईन अपॉन ट्वेंटी वन आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सारखे बनलेले आहे सारखे आहेत म्हणून आपण न्यूमरेटरचे ऍडिशन करून घेऊया म्हणजे टू प्लस नाईन अपॉन ट्वेंटी वन इक्वल टू टू प्लस नाईन केले तर नंबर मिळाला इलेव्हन अपॉन ट्वेंटी वन अशा प्रकारे हा सेकंड एक्झाम्पल सुद्धा आपण सोडवून घेतले थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत टू अपॉन फाय प्लस वन अपॉन थ्री बघा आता व्यवस्थित लक्ष द्यायचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फाय नंबर आहे डिनॉमिनेटर फाय आहे या ठिकाणी थ्री नंबर आहे आता फायच्या टेबलमधली संख्या थ्री नाही किंवा थ्रीच्या टेबलमधली संख्या फाय नाही त्यामुळे आपण या ठिकाणी कोणत्याही नंबरने या साईडला मल्टीप्लाय करून त्यांचे डिनॉमिनेटर सारखे बनवू शकत नाहीये म्हणून या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टीप्लाय करावे लागणार आहे आता क्रॉस मल्टिप्लाय कसे करायचे बघा अतिशय सोप्प आहे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बघा हा जो पूर्णचा पूर्ण फ्रॅक्शन आहे या पूर्ण फ्रॅक्शनला आपल्याला मल्टीप्लाय करायचे आहे या थ्रीने म्हणजे कसे होणार बघा टू मल्टीप्लाय बाय थ्री अपॉन फाय मल्टीप्लाय बाय थ्री प्लस नंतर काय करायचं आहे हा जो पूर्णचा पूर्ण फ्रॅक्शन आहे या पूर्ण फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचे फायने म्हणजे बनणार वन मल्टिप्लाय बाय फाय थ्री मल्टीप्लाय बाय फाय आणि ही जी स्टेप केली आपण यालाच आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो म्हणजे पहिल्या फ्रॅक्शनला दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं आणि दुसऱ्या फ्रॅक्शनला पहिल्या नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करून टाकलं यालाच आपण काय म्हणतो क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल टू टू थ्री जा सिक्स फाय फिफ्टीन प्लस वन फाय जा फाय थ्री फाय जा फिफीन बघा या ठिकाणी बघा फिफ्टीन फिफ्टीन नंबर मिळालेला आहे म्हणजे डिनॉमिनेटर आपल्याला सारखा मिळालेला आहे आता डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून न्युमोरेटर काय करणार ऍडिशन म्हणजे सिक्स प्लस फाय अपॉन फिफ्टीन इक्वल टू दोन्ही ची ऍडिशन केली तर या ठिकाणी नंबर मिळाला इलेव्हन अपॉन फिफ्टीन आणि हेच आपलं आन्सर आहे बघा पुढचं उदाहरण बघणार आहोत टू अपॉन सेवन प्लस वन अपॉन टू या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सेव्हन नंबर आहे या ठिकाणी टू नंबर आहे म्हणजे सेवनच्या टेबलमध्ये टू च्या मल्टीपलमधली संख्या नाही म्हणून आपण यांचे डिनॉमेटर सारखे बनवू शकत नाहीये म्हणून पुन्हा आपण जसं तिसरं उदाहरण सोडवलं अगदी प्रकारे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण हे चौथं उदाहरण सोडवणार आहोत बघा कशा प्रकारे करायचं आहे हा जो पूर्णचा पूर्ण नंबर आहे या पूर्ण नंबरला टू ने मल्टिप्लाय करायचा आहे बघा या प्रकारे टू मल्टीप्लाय बाय टू अपॉन सेव्हन मल्टीप्लाय बाय टू प्लस हा जो पूर्णचा पूर्ण नंबर आहे या नंबरला सेव्हनने मल्टिप्लाय करूया म्हणजे वन मल्टिप्लाय बाय सेव्हन अपॉइन टू मल्टीप्लाय बाय सेव्हन यालाच आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असं म्हणतो इक्वल टू 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 जा बनले फोर सेव्हन टू जा बनले फोर्टीन बन प्लस वन सेवन जा सेव्हन अपॉन टू सेव्हन जा फोर्टीन इक्वल टू आता बघा डिनॉमिटर सेम बनलेले आहेत डिनॉमिटर बनले आहे फोर्टीन आता आपल्याला न्युमरेटरची करायची आहे ऍडिशन म्हणजे फोर प्लस सेव्हन अपॉन फोर्टीन इक्वल टू सेव्हन प्लस फोर केले तर या ठिकाणी नंबर बनला इलेव्हन अपॉन फोर्टीन या ठिकाणी हे आन्सर मिळालेलं आहे आपल्याला इलेव्हन अपॉन फोर्टीन पुढचं उदाहरण बघणार आहोत थ्री अपॉन नाईन प्लस वन अपॉन फाय या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांचे डिनॉमिटर सारखे नाहीये जर डिनॉमिटर सारखे मिळाले असते तर आपण न्युमरेटरची ऍडिशन करून टाकली असती परंतु या ठिकाणी तसं नाहीये म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन कसे तर ह्या पूर्ण फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनला आपण मल्टिप्लाय करणार आहोत फायने म्हणजे बघा या ठिकाणी बनलं थ्री मल्टिप्लाय बाय फाय अपॉन नाईन मल्टिप्लाय बाय फाय या प्रकारे प्लस ह्या फोरन फ्रॅक्शनला उचलायचं आहे आणि या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आहे नाईनने म्हणजे वन मल्टिप्लाय बाय नाईन अपॉन फाय मल्टीप्लाय बाय नाईन या स्टेपला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन असे म्हणतो इक्वल टू थ्री फायझा बनले फिफ्टीन अपॉन नाईन फाय जा बनले फोर्टी फाय प्लस वन नाईन जा नाईन अपॉन फाय नाईन जा फोर्टी फाय बघा आता डिनॉमिनेटर आपल्याला सेम मिळालेला आहे जर डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची काय करतो आपण ऍडिशन इक्वल टू फिफ्टीन प्लस नाईन अपॉइंट फोर्टी फाय इक्वल टू फिफ्टीन प्लस नाईन केले तर मिळाले ट्वेंटी फोर अपॉइंट ट्वेंटी फाय म्हणजे या प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर वन सोडवून घेतलेला आहे क्वेश्चन नंबर टू पाहणार आहोत सबट्रॅक्ट फर्स्ट एक्झाम्पल थ्री अपॉइंट टेन मायनस वन अपॉन ट्वेंटी आता या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन तर करायचे आहे परंतु डिनॉमिटर सारखे नाहीये या ठिकाणी टेन नंबर आहे या ठिकाणी ट्वेंटी नंबर आहे या टेन नंबरला जर आपण टू ने मल्टीप्लाय केलं तर ट्वेंटी नंबर बनून जाणार म्हणजे डिनॉमिनेटर दोन्ही संख्यांचे सारखे बनून जाणार आपल्याला टेनला टू नेच मल्टीप्लाय का करायचे आहे कारण टेन टू जा किती बनणार ट्वेंटी बनणार मग ट्वेंटी नंबर या ठिकाणी येणार या ठिकाणी सुद्धा ट्वेंटी नंबर आहे म्हणजेच दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सारखे होऊन जाणार म्हणून आपण काय करणार या संख्येला टू ने मल्टीप्लाय करणार या प्रकारे बघा थ्री अपॉन टेन नंबर होता तर टेनला टेन संख्येला आपण टू ने मल्टिप्लाय केलं जर टेन संख्येला मी टू ने मल्टिप्लाय केलं तर वरच्या संख्येला सुद्धा टू नेच मल्टीप्लाय करायचे आहे हा जो नंबर आहे हा जसा आहे तसाचा तसा बघा तसा। आता काय म्हणणार आपल्याला थ्री टू जा बनले सिक्स अपॉन टेन टू जा ट्वेंटी मायनस वन अपॉन ट्वेंटी आता बघा दोन्ही संख्यांचे डिनॉमिटर सारखे मिळाले आहे म्हणून आपण न्युमरेटरची करू या सबट्रॅक्शन म्हणजे सिक्स मायनस वन अपॉन ट्वेंटी इक्वल टू सिक्स मायनस वन झाले फाय अपॉन ट्वेंटी जर आपण याचा शॉर्ट फॉर्म जर काढला फायने जर दोन्ही संख्याला डिव्हाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळणार फाय वन जा फाय फाय फोर जा ट्वेंटी जर तुम्ही एवढं आन्सर लिहिलं सुद्धा राईट आहे हा जर त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिला तरी सुद्धा हे आन्सर अगदी राईटच आहे पुढचं उदाहरण बघणार आहोत थ्री अपॉन फोर मायनस वन अपॉन टू या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर सारखे नाहीये जर डिनॉमिनेटर सारखे राहिले असते तर आपण न्युमरेटरची सबट्रॅक्शन करून टाकली असती परंतु या ठिकाणी डिनॉमिनेटर आपल्याला सारखे बनवावे लागतील या ठिकाणी बघा फोर संख्या आहे या ठिकाणी टू संख्या आहे म्हणजे या ठिकाणी जर टू नंबरला मी टू ने मल्टिप्लाय केलं तर फोर बनणार या ठिकाणी फोर ऑलरेडी आहे या ठिकाणी ला टू ने मल्टिप्लाय करून फोर बनणार म्हणून बघा या प्रकारे करणार आपण थ्री अपॉन फोर मायनस वन अपॉन टू टू नंबरला मी टू ने मल्टिप्लाय करणार आहे टू नेच मल्टिप्लाय का केलं कारण टू टू जा बनणार आहे फोर आपल्याला फोर बनवायचं आहे डिनॉमिनेटर या ठिकाणी टूला टू ने मल्टीप्लाय केलं म्हणून वनला सुद्धा मी टूनेच मल्टिप्लाय करणार आहे खालच्या संख्येला ज्या संख्येने मल्टिप्लाय केलं अगदी त्याच संख्येने वरती सुद्धा मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही इक्वल टू थ्री अपॉन फोर मायनस वन टू जा टू अपॉन फोर बघा डिनॉमिटर आपल्याला आता सेम मिळालेले आहे म्हणून न्युमरेटर ची करणार सबट्रॅक्शन थ्री मायनस टू वन अपॉन फोर या ठिकाणी वन अपॉन फोर मिळाला आपल्याला आन्सर थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत सिक्स अपॉन फोर्टीन मायनस टू अपॉन सेवन या ठिकाणी फोर्टीन डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी सेव्हन डिनॉमिनेटर आहे ला टू ने मल्टिप्लाय केलं तर फोर्टीन हा डिनॉमिटर आपला बनणार आहे म्हणून सिक्स अपॉन फोर्टीन मायनस टू अपॉन सेवन होता सेव्हनला मी टू ने मल्टिप्लाय करणार आहे कारण सेवन टू जा काय बनणार आहे या ठिकाणी फोर्टीन म्हणजे यांचे डिनॉमिटर सारखे बनून जाणार आहे आता सेवनला मी टू ने मल्टिप्लाय केलं म्हणून टूला टू नेच मल्टीप्लाय करायचे आहे इक्वल टू सिक्स अपॉन फोर्टीन मायनस टू टू जा फोर अपॉन फोर्टीन बघा आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिटर आपल्याला सेम मिळाले आहे म्हणून आपण न्यूमरेटरची करणार आहोत सबट्रॅक्शन सिक्स मायनस फोर टू अपॉन फोर्टीन आता या ठिकाणी टू अपॉन फोर्टीन हे आपल्याला आन्सर मिळाले आहे परंतु जर आपण ह्या टू अपॉन फोर्टीनला जर टू ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी बघा टू अपॉन फोर्टीन होतं दोन्ही संख्येला आपण जर टू ने डिव्हाइड केलं तर टू वन जा टू टू सेवन जा फोर्टीन म्हणजे आपल्याला वन अपॉन सेवन हे सुद्धा आन्सर आपण लिहू शकतो जर तुम्ही इथपर्यंत सोडवलं तरी सुद्धा राईटच आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म जर तुम्ही काढला तरी सुद्धा अगदी राईटच आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत एक्झाम्पल नंबर फोर बघा आता या ठिकाणी फोर अपॉन सिक्स मायनस थ्री अपोऑन फाय बघा आता या ठिकाणी सिक्सच्या टेबलमध्ये फाय येत नाही किंवा फायच्या टेबलमध्ये सिक्स ही संख्या येत नाही म्हणून आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशनने एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत कसं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन तर फोर अपॉन सिक्स या पूर्ण नंबरला ने मल्टिप्लाय करायचं आहे या प्रकारे मायनस हा जो फ्रॅक्शन आहे याला मल्टिप्लाय करायचा आहे ने या प्रकारे यालाच आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन असे म्हणतो म्हणजे पहिल्या नंबरने दुसऱ्या नंबरच्या डिनॉमिटरला मल्टिप्लाय केलं आणि दुसऱ्या नंबरला आपण पहिल्या नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं इक्वल टू फोर फाय जा ट्वेंटी अपॉन थर्टी मायनस सिक्स थ्री सिक्स जा अपॉन थर्टी आता या ठिकाणी आपल्याला डिनॉमिटर सेम मिळालेले आहे म्हणून आपण न्युमोरेटरची करणार आहोत सबट्रॅक्शन या प्रकारे ट्वेंटी मायनस एटीन टू अपॉन थर्टी आता या ठिकाणी हे आन्सर अगदी राईट मिळालेला आहे आपल्याला टू अपॉन थर्टी पण जर आपल्याला याचा शॉर्ट फॉर्म हवा असेल तर आपण टू अपॉन थर्टीला जर टू ने डिव्हाइड केलं तर टू वन जा टू टू वन जा टू टू फाय जा टेन म्हणजे या ठिकाणी आपलं शॉर्ट फॉर्म मधला आन्सर मिळणार आहे वन अपॉन फिफ्टीन या प्रकारे सुद्धा आपण हे लिहू शकतो पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत टू अपॉन सेवन मायनस वन अपॉन फोर या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर हे सारखे नाहीये डिनॉमिनेटर अतिशय वेगवेगळे आहे म्हणून पुन्हा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूनच हे एक्झाम्पल सोडावं लागणार आहे या प्रकारे टू मल्टीप्लाय बाय फोर सेव्हन मल्टीप्लाय बाय फोर मायनस वन मल्टीप्लाय बाय सेवन फोर मल्टीप्लाय बाय सेवन ह्या पूर्ण संख्येला आपण फोरने मल्टिप्लाय केलेला आहे नंतर ह्या पूर्ण संख्येला आपण सेव्हन ने मल्टीप्लाय केला आहे मध्ये मायनसची साईन होती म्हणून मायनसची साईन द्यायला विसरायचं नाही इक्वल टू टू फोर जा एट अपॉन ट्वेंटी एट मायनस वन सेवन जा सेवन अपॉन ट्वेंटी एट आता या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर हे सारखे मिळालेले आहे म्हणून आपण न्युमरेटरची करूया सबट्रॅक्शन एट अपॉन्टवन एट मायनस सेव्हन अपॉन ट्वेंटी एट इक्वल टू वन अपॉन ट्वेंटी एट अशा प्रकारे हे फिफ्थ एक्झाम्पल सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट ट्वेंटी टू कम्प्लिटली सोडून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद